आता एक मोठी बातमी समोर येते. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर नॉट रिचेबल झाले. पूजा खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दिली होती. 2 वेळा नोटीस देऊनही पूजा चौकशीसाठी गैरहजर होती. पूजा यांच्याशी संपर्क होत नसल्याची पोलिसांनी माहिती दिली. अटकेच्या भीतीनं पूजा नॉट रिचेबल असल्याची माहिती मिळते. पुणे पोलिसांनी 2 वेळा नोटीस देऊन सुद्धा पूजा खेडकर उपस्थित राहिल्या नाहीत. पुणे पोलिसांनी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकलेला नाही. या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत जोडलेले आहेत. अमोल, वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर आता नॉट रिचेबल झाल्याची माहिती मिळते. काय या संदर्भात ताजे आणि सविस्तर अपडेट्स? खरं तर आता पोलिसांना सुद्धा पूजा खेडकर जुमानत नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कारण की 2 दिवसांपासून पुणे पोलीस हे पूजा खेडकर यांच्याशी संपर्क करतायत, मात्र कोणत्याही प्रकारचा संपर्क त्यांचा होत नाहीये. नॉट रिचेबल पूजा खेडकर सध्या आहेत. याआधी आपण पाहिलं की दिल्लीमध्ये जो UPSC ने जो गुन्हा आहे तो दाखल याच्यामध्ये केलेला आहे आणि त्यामुळे त्या अटकेच्या भीतीनं सध्या पूजा खेडकर या नेमक्या आहेत कुठं असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. पुण्यात जिल्हाधिकारी सुहास दिवसई यांनी छळवणूक केल्याचा आरोपही पूजा खेडकर यांनी केलेला होता आणि त्याच संदर्भात त्यांनी पुणे पोलिसांना सुद्धा पत्र लिहिलेलं होतं. याच पत्रासंबंधीचा जबाब नोंदवण्यासाठी पुणे पोलिसांनी त्यांना आतापर्यंत 2 वेळा समन्स बजावलेला आहे, तरी सुद्धा त्या चौकशीसाठी उपस्थित झालेले नाहीयेत. आणि त्यामुळे आता पुणे पोलीस नेमकं पुढे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं आहे. कारण की जी तक्रार पूजा खेडकर यांनी स्वतःहून दिलेली आहे त्या संदर्भातला जबाब खरं तर त्यांना देणं अपेक्षित आहे. पण गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पूजा खेडकर या नॉट रिचेबल आहेत आणि त्यामुळे पोलिसांचाही त्यांना सध्या तपास लागत नाहीये. नक्कीच अमोल, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.